राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर नांदेडची परिस्थिती सध्या अशी झाली की धरण उशाला आणि कोरड घशाला या पद्धतीची नांदेडची परिस्थिती झाली. आपण पाहतोय मागच्या वेळेस नांदेड शहर जे आहे त्या शहरामध्ये पाणी टंचाई होती, त्याविरोधात एक आंदोलनही उभं केलं होतं. पण सध्या पाहायला गेलं तर नांदेडच्या शेजारी किंवा नांदेडला संलग्न असलेला भाग जी वाडी बुद्रुक म्हणून ओळखला जातो, जर त्या वाडी बुद्रुकला एक श्रीमंत वाडी म्हणून या उद्देशानं तिकडे पाहिलं जातं, पण सध्या पाहायला गेलं त्या श्रीमंत वाडीमध्येच निर्जळी पसरलेली आहे. त्या ठिकाणीच पाणी भेटत नाही, त्या ठिकाणीच पाण्यासाठी जवळपास 23 दिवस झालं नागरिक त्रस्त आहेत, त्यांना त्या ठिकाणी पाणी भेटत नाही आहे. तर या पाण्याविरोधात आणि त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या घेऊन आज वाडी बुद्रुकचे नागरिक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेले आहेत आणि जिल्हाधिकार्यालयावर त्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि त्या माध्यमातून ते प्रशासनाला जाब विचारणार आहेत की आमच्या भागामध्ये पाणी का नाही आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या भावना की नेमकं या आंदोलनामागचा उद्देश काय आणि तुमचा तुम्हाला पाण्याचा त्रास किती दिवस झाला होतो. आपल्यासोबत भाऊ, आंदोलना काढण्यामागचा उद्देश काय आणि नेमकं या पाण्याचा त्रास किती दिवस झाला उद्भवतोय? सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की वाडीमध्ये पण माणसं राहतात. आज आपण माध्यमांमध्ये आयुक्तांचं स्टेटमेंट बघितलं असेल की नांदेड शहराचा पुरवठा अजूनही पूर्ण होत नाही, तोपर्यंत वेगवेगळी कारण देत आहेत. ग्रामपंचायतकडे गेलं तर ते वेगळं कारण भेटते, महापालिकेकडे गेलं तर वेगळं कारण भेटते. कारण काही असो, जनतेला काही घेणे नाही आहे, परंतु आज मागच्या 25 दिवसापासून वाडीमध्ये 50,000 लोक राहतात. या 25 दिवसापासून या 50,000 लोकांना पाण्याचा थेंब आलेला नाही आहे. पाण्या वाचून ही लोक तरफडत आहेत. आपण आताच उल्लेख केला की श्रीमंत वाडी, श्रीमंत असो की गरीब असो, गरीबाला 1 लिटर पाणी प्यायला लागते आणि श्रीमंताला 1 लिटर पाणी प्यायला लागते. आणि पाणी ही अत्यावश्यक गोष्ट आहे, मूलभूत गरजेमधली एक गोष्ट आहे. त्यामुळे शासनानं जे काही कारण असेल, आम्ही महापालिका आणि ग्रामपंचायतकडून आज जिल्हाधिकाऱ्याकडे यासाठी आलोत, कारण जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे एक प्रमुख जबाबदार व्यक्ती आहेत आणि त्यांचं कर्तव्य आहे की ज्या भागात लोकांना पाणी मिळत नाही त्या भागात अजून जर 10-15 दिवस लोकांना पाणी मिळालं नाही तर आंघोळ तर सोडा, प्यायलासुद्धा लोकांना पाणी नाही. ही इतकी वाईट आणि भीषण अवस्था शहरामधली आहे. खेड्यापाड्यामध्ये पाणी आहे पण वाडीमध्ये पाणी नाही. कारण याचं आहे की वाडी हा काय म्हणतात त्याला पृष्ठभाग आहे, बराचसा हा म्हणजे पृष्ठभाग असल्यामुळं वर भाग असल्यामुळं त्या भागात पाणी पातळी ऑलरेडी कमी आहे. त्यामुळे मागच्या 10 वर्षापासून विष्णुपुरीला महापालिकेकडे पाणी येतं आणि महापालिकेकडनं वाडी ग्रामपंचायत पाणी घेते. परंतु मागच्या 25 दिवसापासून काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील, जे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत, सॉल्व्ह होईपर्यंत लोक काय म्हणले नाही. जे काय कोटितीरचं कारण सांगतात आयुक्त किंवा कोटितीरला पाण्याचा पाईपचा प्रॉब्लेम होता, पण तो सॉल्व्ह होऊन पण आज 8-10 दिवस झाले, शहराला पाणी पुरवठा सुरू आहे पण वाडीला का देत नाहीत, ही आमच्या वाडीची समस्या आहे. नक्कीच, वाडीला पाणीपुरवठा म्हणून तुमच्या ग्रामपंचायत त्या ठिकाणी, वाडीला पाणीपुरवठा ग्रामपंचायती अंतर्गत होतो की नगरपालिकेअंतर्गत होतो? ग्रामपंचायती अंतर्गत होतो, परंतु वाडीचा आणि महापालिकेचा हा 15 वर्षाचा करार झालेला आहे आणि पाणीपुरवठा योजनेची महाराष्ट्र पेयजल विभागामार्फत जी पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली, तर त्या योजना राबवण्यात आल्यानंतर महापालिकेचा आणि ग्रामपंचायतीचा 15 वर्षाचा करार झालेला आहे आणि त्या कराराच्या अनुषंगानं महापालिका वाडीला पाणीपुरवठा करत असते. नेमकं किती 23 दिवस झाला पाणीपुरवठा आणि या 25 दिवसामध्ये टँकर वगैरे या माध्यमातून पुरवठा करण्याचा प्रयत्न केला आहे का प्रशासनाने? नाही, जिल्हा प्रशासनाकडून काही नाही, ग्रामपंचायतकडनं थोडासा झाला आहे, परंतु ग्रामपंचायत एक छोटंसं एक हे आहे, म्हणजे छोटं स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्यामुळे लोकसंख्या ही 50,000 असल्यामुळं ग्रामपंचायत पुरू शकत नाही. सर, या जे काय आंदोलन आहे या आंदोलनाबाबत तुम्ही काय सांगा? साहेब, आता या आंदोलनाबाबत बोलायचं काय, आम्ही तर दरवर्षी पाणीपट्टी घरपट्टी व्यवस्थितपणे ग्रामपंचायतला देत असतात, पण प्रजावाणीमध्ये पेपरमध्ये वेगवेगळ्या बातम्या आल्या की ग्रामपंचायतनं कर दिला नाही. ग्रामपंचायतच्या लोकांनी म्हणाले की आम्ही कोरोना काळातला कर भरला नाही, इतर कर सर्व भरलेला आहे. पण नागरिक आम्ही नागरिक या नात्यानं दरवर्षी जो काही टॅक्स असतो ग्रामपंचायतला तो आम्ही नेहमी देत असतोत आणि प्रशासनानं कलेक्टर साहेबानं जिल्ह्याचे राजा असतात ते, त्यांनी याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून काय तो न्यायनिवाडा करावा आणि शहरालगत जी नवीन वस्ती बसलेली आहे त्या नवीन वस्तीला न्याय मिळवून द्या आणि पाणी द्यावे एवढीच आमची विनंती. पाण्याची तर सध्या जवळपास महिनाभर हा पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. आम्ही वाडी बुजुर्ग इथं साईनगरी भागामध्ये वास्तव्यास असतो. जवळपास महिनाभर पाणी नसल्यामुळं प्रतीक्षा करत आहोत की पाणी कधी येते, आज येईल उद्या नळाला असे सांगतायत, पण तरीही अजून देखील नळाला पाणी नाही आणि आम्हालाही पाणी नाही. आणि विशेष म्हणजे जे टँकर मोहीम चालू आहे ते टँकरचं सुद्धा देखील आम्हाला पाणी नाही आणि आम्ही पाण्यावाचून असं वाटतं की आता आम्ही शहर सोडून कुठे आम्ही परत ग्रामीण भागात जावं की काय अशी आमची आता अपेक्षा झालेली आहे. म्हणजे उन्हाळ्याभर आम्ही आता परत आमच्या गावी जावं, मग पुन्हा पाणी आल्यानंतर आम्ही इथे यावं. हे पाणी कधी येते याची आम्ही चातक पक्षाप्रमाणे आम्ही वाट बघत आहोत. सगळे वाडी आमचे सगळे बांधव सगळे त्रस्त झालेले आहेत. सगळ्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की हा लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावा आणि आम्हाला पाणी पुरवठा करावा. तांत्रिक अडचणी खूप आल्या याची सगळ्यांना माहिती आहे. वर्तमानपत्रांनी खूप
चांगली प्रसिद्धी दिलेली आहे. परंतु आमचं म्हणणं असं आहे की आम्ही फरांदे पार्कवासी प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स देतो. सकारात्मक ज्याला प्रतिसाद म्हणतात तो सकारात्मक प्रतिसाद दिल्याच्या नंतर म्हणजे आमचे लाईट बिल थकले, आमचे पाणीपट्टी थकली, आमचे घरपट्टे थकली तर ती गोष्ट वेगळी आहे. परंतु आमच्या फरांदे पार्कमधल्या सगळ्याच नागरिकांनी जर सगळ्या प्रकारचे कर भरले असतील तर आमचा हक्क आहे आणि पाणी हे जीवन आहे असं म्हणतो आपण, तर मग पाण्यासाठीची वेळ का यावी असा प्रश्न माझा शासनाला आणि प्रशासनाला आहे. कलेक्टर हे जिल्ह्याचे राजे असतात असं म्हटलं जातं आणि प्रशासनामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ते काहीही करू शकतात, म्हणजे कुणालाही काहीही आदेश देऊ शकतात आणि लोकांच्या अडचणी दूर करू शकतात. एवढं सगळं असतानाही माननीय कलेक्टर महोदयांनी आमच्या या भागातल्या केवळ पार्कबद्दल बोलत नाही, मी या वाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जेवढे काही 47 उपनगर आहेत त्या 47 उपनगरामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना पाणी का पुरवठा केलं जात नाही याची कारणमीमांसा आपण केली पाहिजे असं मी प्रशासनाला आणि कलेक्टर साहेबांना विनंती करतो. हा शहरालगतचा शहरीकरणाचा मोठा भाग आहे आणि या भागामध्ये जवळपास 50,000 लोकसंख्या राहते. मागच्या 25 दिवसापासून वाडीला पाणी पुरवठा झालेला नाही आहे. मला प्रशासनाला सांगायचं आहे की आता प्रशासनानं लोकांचा सहनशीलतेचा अंत पाहू नये, कारण मागच्या 1-8 सुरुवातीला जे कारण दाखवलं गेलं की कोटी तीर्थला पाईपलाईन खराब झाली, इथं प्रॉब्लेम आहे, तिथं प्रॉब्लेम आहे, लोकांनी 8-10 दिवस समजून घेतलं. परंतु तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, शहरामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू आहे. परंतु मागच्या 2-3 दिवसापासून आपण पेपरबाजी पाहत आहात की आयुक्ताचे वेगळे स्टेटमेंट येत आहेत, ग्रामपंचायतचे वेगळे स्टेटमेंट येत आहेत. तो स्टेटमेंटचा विषय नाही, पण जनतेचं म्हणणं असं की बाबा पाणी ही लोकांची अत्यावश्यक गरज आहे, टंचाईचा काळ आहे, दुष्काळाची परिस्थिती आहे सध्या नांदेड शहरामध्ये. ग्रामीण भागात खेड्यापाड्यानं शासन टँकरनं पाणीपुरवठा करते, परंतु शहराचा जे भाग असलेले वाडी गाव जे आहे त्या गावाला पाणीपुरवठा नाही आहे. मागच्या 8 दिवसापासून लोकांना आंघोळ करायला पाणी प्यायला सुद्धा पाणी नाही आहे. ही इतकी भीषण वाईट अवस्था आहे. आज 25 दिवसानंतर आम्ही आज ग्रामपंचायतला निवेदन काही लोकांनी दिलं, महापालिकेला निवेदन दिलं, मागच्या महापालिकेच्या संपर्कात आहोत आम्ही आणि आज एक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एक जिल्ह्याचे प्रमुख जबाबदार व्यक्ती आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे आम्ही आज गाऱ्हाणं घेऊन आलो. जर जिल्हाधिकाऱ्यांनी आता आम्हाला शब्द दिला आहे, सगळ्यांनी ग्रामस्थांनी निवेदन दिलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिला आम्हाला की येत्या 1-2 दिवसामध्ये सोमवारपर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली लावू असा आम्हाला शब्द दिला आहे. जर सोमवारपर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली लागला नाही तर आम्ही वाडीकर आम्ही असं या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन होईल आणि त्याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल. नाही आणि जे टँकरने थोडीफार पुरवठा होतोय तर तो त्या लोकसंख्येला पूर्ण होत नाहीये, म्हणजे प्यायला पाणी तर मिळत नाही, मात्र लोकांमध्ये वादविवादच वाढलेले आहे त्याच्यामुळे. आणि पाण्याची म्हणजे पाणी ही खरं तर बेसिक नीड आहे. आज लोकांची मागणी काहीच नसते, आम्हाला वेळच्या वेळी पाणी द्या, वीज द्या आणि रस्ते द्या. वीज आणि रस्ते तर आम्ही सोडून दिलेला आहे मुद्दा, पण कमीत कमी प्यायला पाणी तरी द्या, कारण ज्यावेळेस घशाला कोरड पडते त्यावेळेस खरं तर कोणीही येत नाही. आणि खरं तर माझी मागणी आहे ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद प्रशासन असेल, प्रशासनानं नागरिकांकडे बघून एकदा नागरिकांच्या व्यवस्थेला खरं तर त्यांनी हात घालायला पाहिजे. आणि पाण्यासारखी एक बेसिक नीड आहे ती लोकांची पूर्ण करा, एवढीच लोकांची मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही खरं तर या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहोत. आज आम्ही फक्त निवेदन दिलेलं आहे, आम्हाला आश्वासन कालपरवाही ग्रामपंचायतीने दिले होते, आजही जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे की 2 दिवसात ते सोमवारपर्यंत तोडगा काढतील. जर सोमवारपर्यंत या विषयावर तोडगा निघाला नाही तर हे लोक जे काही आहे ते फक्त 1% आहे, याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे. मग ते आंदोलन कशा स्वरूपाचं असेल आणि नांदेडकरांना मग त्यातून काय आउटपुट निघेल हे खरं तर आंदोलन झाल्यानंतर बघू. परंतु मला जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत दोघांनाही विनंती करायची आहे की कुठलंही आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका आणि पाणी प्रश्न आहे लवकरात लवकर सोडवा. धन्यवाद. पाणी द्या.